ए भुरट्या गप की वाचू दे की जरा. काय भुरट आहेस काय नंबर? अरे वाचू दे की लगा मागला आपण आलाय ते आलाय. गप बस की जरा शांत बस. अभ्यास करू तुम्हाला गप की. हा वाच तूच वाच. काय लगा टोक खायला आला ना. वाच वाच तू वाच वाच तुला लगे मला अभ्यास बिभ्यास काय करू देत नाही काय नाही. दाबून जूत घेईन तुझा मला अभ्यास जर नाही करू घेत. काय तुझी काय माहिती भुरट्या माग लागून येते. संत्या आणि निकले का नाही दोघ जण? एक नंबर भुरटी भावा. अरे मला तर वाटते चांगली. ती माप काढायची सोडत नाहीत कोणाची. परवा कुठे गेले तमाशाला वाघ दोघ जण गेले. आणि त्या पुरगी बाई या दोघांची भांडण लागली होती. माझी आणि तुझी. माझी आणि तुझी लय भुरटे एक नंबर. अरे मला माहित नव्हतं. हजीर हो झाली बघ हाजीर. आता लागा त्यांच्यापासून कस तर गपचूप गेलो पाहिजे बघ. संत भाऊ आपण त्या तमाशाला गेलो माहितीये का? त्या टायमाला आपल्याला एक पुरगी लय आवडल्या. होय पुढल्या टायमाला आपण तमाशाला गेलो का नाही नंबरच देऊन यायचा आपण तिला. हो एवढी आवडल्या का? मग तुम्हाला पण सांग तिच्या डोळा ठेवायला नाही. नेक्स्ट टाइम गेलो का नाही नंबर देऊन यायचा म्हणजे यायचा. अशी काळ बसल्या ना त्यांच्या आई बापाने यांना असंच सोडलंय मापच काढायला. कळलं? एक नंबर लय आवडले आपल्याला. माप गाडी आली तुम्हाला नाहीत काही काम. जाऊ बाबा आम्हाला जायचंय कामाय काही तर. पुस्तक असलं रे कुठे गेलता घेऊन? पुस्तक भरती जाय दिसत नाही तुला. पुस्तक वाचून असून मासरवाच आला आणि अजून भरतीच. तुम्ही काय केलं नाही ते नाही. आयुष्यात तुम्ही काय करणार नाही. तुमच्या आई बापान तर अपेक्षाच सोडल्या. उगा इथं बसायचं घरचं तुकडं खायचं नाही तिथून माप काढत बसायचं येणार जाणार यांची. एवढी पुस्तक वाचून काय मोठा साहेब होणार आहेस काय? संत भाऊ कशाला त्या नादाला लागला आहे. तो पोलीस अधिकारी व्हायचा हो. असो का निखिल आपली नाही उंची आपण कुठं भरती घेऊ शकतो. आईबापान शाळा शिकवलं असते तुला पुढे गेला असता. काय पोलीस भरती नावाखाली काय काय बघती कळाली का आता? किती वाजले बघ रे? 5 वाजले की. चल 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 शाळा सुटते असल. चला चला लवकर चला चला की भाऊ गाडी चालू करा लवकर. चला चला चला. सांगायचंय मारलाय पोरींच्या शाळेत. लय मारलाय? लय मारलाय लागा. काय केलं त्याने? छेड काढले वाटतं पोरींची काहीतरी.
तसंच पाहिजे. लय माप काढते दुसरे यांना जाणार माप काढत बसते पदर तुकडं खाते माप काढते. लय मारायला पाहिजे. लय मारली बरं झालं. आणू दे तुम्ही आता आला का शाळेत? हो आता झाली शाळेत. बरं चालतं जाऊ. कुठं चाललाय तू? मी चाललो वैरणीला. येत आहे काय? नाही नाही जातो की आता काय अभ्यास करायला. संत्याला केलेलं कशा पण मारलं असेल. बरं मारलं ते बरं झालं. लय माप काढते लोकांची लय लय मारलं काय काय मैत्री. जाऊया आता पण बाबा वैरणा नायला. त्यांच्या लय नादा लागायला नको. तुझी माप काढून गेलो शाळेकडं आणि पोरींना कानाखाली मारले गेलं. तुला मारलेलं सांगत नाही का? मला कुठलं बघ त्याला कुठं कुठं मारलं बघ दोघाला काय इथं मारलेलं काय असलं असते वेळेला का लोकांची माप काढणार असं काय लोकांनी माप काढले तुम्हाला बरोबर शिक्षक दिले देवाला. आता आम्ही ती झिरवणारच आहे. तिला उचलून संध्याकाळी उचलणार आहे. आज आज तिला उचलणार आहे. कुठे कसे उचलून आज तिला उचलणार आहे. संत भाऊ तुम्ही आता का नाही बरं आहे का? तुम्ही माझा दोस्त आहे दुश्मन नाही. पण तुम्हाला गोष्ट सांगतो तुम्ही ऐकणार असेल तर ऐका नाही तर मग विशेष होणार. बरोबर सांग. तिनं मारलं म्हणून तुम्ही तिला उचलून नेऊ नका. कसं आहे आपलं पण काहीतरी चूक झाली झाले का नाही? तुमची चूक चूक झाली की मान्य तुम्ही ती छेड काढली का नाही? मग छेड काढली म्हणून तिने तुम्हाला मारले. तुम्ही काय असं तिच्या नादाला लागू नका. आणि असल्या पोरी लय मिळते पाहून यात काहीच होणार. उद्यापासून माझ्यासाठी चला आपण तीच प्रॅक्टिस कर. तुम्ही काहीतरी कामधंदा कर. तुझी उंची नाही तरी पण काहीतरी कामधंदा करून आईबापाला काहीतरी सुख लाव. तो तुझी उंची आहे अजून वय संपलं नाही. चल उद्यापासून माझ्यासाठी पोलीस भरती सराव करूया. पोलीस बिलीस झाला तर लगा एक सिफट करी एक पुरी मिळतील तुला. बोटानं दाखवलं असल्या पुरी येतील. कशाला त्या पुरींच्या नादाला लागत आहे? वेळ वाया घालवू नका. काहीतरी करा. चल केलं का तुझ्या तुझी माप एवढी काटली आम्ही तुझ्यासारखं मित्र मिळणं लगा या तुम्ही येणार आहे का नाही? तुम्ही येणार आहे का नाही? अरे चालू मला उद्यापासून बावा पार काय असतो अजून बावा असलं मित्र मिळणं नशीब लागतं.